साईराम मंडली आज गुरुवार साईबाबांचं दर्शन घेऊन आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर आता वाजलेले आहेत 4:15, थोड्यात वेळात आपला प्रवास सुरू होईल आणि आजचा प्रवास आहे संपूर्ण। आजचा प्रवास ना आपल्या प्रवासात आज सकाळ आपल्याला घाट चढायचा आहे आणि जाम मजा येईल आज घाटात। आणि हा बघा, हा राजदीपचा फॅन आहे बघा, इकडे तो याला माझ्या चॅनलचं नाव पण माहित नाही, असं दे बारकाय काय आता आपलाच आहे ना भाई। मी सांगितलं नाही, सॉरी माझी चुकी झाली। तर आपण नंतर अनसबस्क्राईब पण कर ना आवरला ते। चला भेटू घाटात आणि थाटात। सर्व साई भक्तांनी आज घाट चढायचा आहे, त्याच्यामुळं सर्वांनी दोघांनी करून, कारण गाड्या येत्या जात्या असतात, सर्वांनी सहकार्य करायचं आहे। आणि इतर आणि सर्वांनी एक विनंती आहे, आत्ताच साईंचा आदेश आलाय काय, तुम्ही सर्वांनी 10 मिनिटं जरी पालखी घ्या, आज घाट चढायचा आहे, 10-5 मिनिटं जसं जमेल तसं सर्वांनी पालखीला खांदा द्या। आणि लोणावळा घाट उतरेपर्यंत मोबाईल वापरायचा नाही आज, कंपल्सरी लोणावळा घाट उतरेपर्यंत दिसला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि एखादा कोण पुन्हा पुढे सरकला तर पुढे कुठल्या चढेल, म्हणून सर्वांनी सोबत राहा। जुन्या साई बरोबर नवीन साई भक्ता इथे राहा शक्यतो, आणि सर्वांनी एकत्रच चला घाट चढपर्यंत। 3-4 टन अशी आहेत कधी तर माणसं चुकीची दिशा घेतात रोडला, त्याच्यामुळे सावध राहा आणि व्यवस्थित चाल आपलं। दर्शन घेऊन प्रत्येक जण पडापड बघा। जय ओम साईराम। बघा कधी 11 हा सुरुवात झालेला आहे। इकडे रोड आहे, या साईड रोड आहे, समजण्यासाठी इकडे ॲरो दाखवला आहे उरणवाली हिंदी। शिवरबा मंदिर महाराज की जय। पालखी चंद्रोबा देवाची भेट घेऊन पुढच्या प्रवासाला निघालेली आहे। आता पोचलेलो आहोत आम्ही रेस्ट पॉईंटवर, कारण जेव्हा आपण दररोज ज्यावेळी निघतो 4 वाजता त्यावेळी आपला टायमिंग 1 तासाचा असतो, पण आज घाटाचा प्रवास असल्यामुळे आपण 1/2 तासातच रेस्ट पॉईंट घेतो, म्हणजे आरामासाठी थांबतो, कारण भरपूर मोठा घाट आहे आपल्याला चढायचा, त्यासाठी आज आपण लवकर स्टॉप घेतलेला आहे। साहेब आले बघा शिट्टी मारायला। चला साईराम उठा, चला रेस टाइम संपलेला आहे, चला हे परन उठा, चला नाही उठव नाही शिट्टी वाजवी ना मग। अंड्या भरल्या बघा। ओम साईराम। चला
पहिला झेंडा त्याचं काम बजावतोय. तो आता थांबलेला आहे. पालखी सुद्धा आता आलेली आहे. ओम साईराम. आता आपल्याला इकडून जायचं आहे. आता आम्ही चाललोय एक्सप्रेस वे. सिंगल सिंगल आता आलेला एक्सप्रेस वे. तर सर्वांनी सिंगल सिंगलच चाला. सर्वांनी सिंगल राहा. आता आपण निघालो आहोत लोणावळ्याच्या दिशेने. अर्थातच नक्कीच आपल्याला आपल्या उभी राहायची भेट होईल आणि आपण तिथे जाणार लवकरच. पालखी बघा कशी काढले. आणि हा बघा तो हॉरर हंट इथे आतमध्ये दे बघा. एवढा खतरनाक आहे काय स्टोरी माहिती आहे. बोलतात एवढा खतरनाक आहे पण खरोखर आता पत्रा वगैरे मारलाय. गेलेला ओपन होता आता पत्रा वगैरे मारलाय म्हणून मला आता डाऊट यायला लागलाय आहे की हल्ली लोक ना आत्मही जायला लागले. मला आता स्पायडरमॅन भेटला आणि त्याच्यासोबत बघा त्याचे फॅन्स आहेत फोटोग्राफी करत लगेच. आणि इथं तुम्हाला हल्क पण मी दाखवत आहे. स्ट्रॉबेरी बघा ही महाबलेश्वरशी आणून ठेवलं इथं. आयला सचिन आयला सगळे काही झालाय. थोडे आपली पालखी इथं आरामात थांबले तर होईल आराम होईल. मग साईराम आणि इकडे फोटोग्राफी चालले पोरांचे आपले. हे बघा जोडी एक सोबत चालत असतात. आणि इथं बघा हल्कला काय झालाय काय समजत नाही. हल्क कुठल्या जायचं नाही वाटत नाही. रिक्षा आली एकदाची आली काही बघतोय ना आता जरासा मामा आले काय बघतोय नको फोटो दाखव. तुम्ही ओळखू शकता तिकडे दाखव साईडला दाखव दाखव स्पायडर मॅन आणि यो भाऊ मॅन तुझ्या इच्छा आवडेल तो कुठला होता हे गाणा येता का. अरे पण आधी त्याचं काय आहे मी निघालो आहे भाई निघालो पिऊन झाल्यावर येऊ. तो नंतर वाजवल त्याचा काय ए ते नारळ काढण काय इकडे ये थोडं इकडे ये थोडं इकडे ये पोहोचला 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 काढ 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 ते साईड कुठं बोलणार माझ्याकडे. ओम साईराम बोलू. अरे हलकटा घरीच राहा बोलू. तुम्ही येता का घरी राहता का. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाला. झिलमिल झिलमिल पाऊस तारा झिलमिल झिलमिल ये ना ये ना ये ना. आम्ही निघालो तुम्ही येता का तुम्ही घरी जाऊन झोपता का तुम्ही घरी राहून झोपता का. झिलमिल झिलमिल डोळ्यातून पाणी झिलमिल डोळ्यातून पाणी येऊन दे येऊन दे अजून येऊन दे डोळ्यातून पाणी. भावेश रडतोय भावेश रडतोय 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 रडू नको. तुला हानील त्याला प्रसाद बिसा सगळा खेळणार मिळणार हानील. तू येऊ नको पण तुला तुझ्या हे बघ
परमिट सायंत सातीला भाऊ दादा आहे सातीला सातीला समजला परमिशन लागते भाई शिर्डीला येण्यासाठी परमिशन लागत आहे परमिशन आहे परमिशन तुला फक्त घरी राहण्याचा परमिशन एरडते वरडते बघ डोळ्याने मारे रडला आपला साई भक्त आहे जुना रे असा नको राहू दे राहू दे भाऊ तू फोन कर बघ तुझा सगळ्यांना जास्त भाऊ तुला कोणची आठवण येते इतके दिवस असं दोन तीन साई भक्त आहेत त्यांना आले ते सगळ्यांना केले ना आठवण हे बघ हे बघ त्याला विचारणारच नाही हे बघ हे बघा फोनच कट करते भाऊचा लावलाय मी खूप बघू दे येतो ओम साईराम तयारी करा आपल्या रिलीज करायची साईराम कुठं आहे काय तयारी करायची लवकर उठा झाला तुम्ही येता का काय खाता का वडापाव खाता का काही तू नेता का हॅलो एका रील साठी बघा किती पद्धती आपले जमलेले आहेत हसत नको बोलू सिरियसली बोल सिरियसली बोल थांब 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 स्माइल रेडी तुम्ही आहे ना हे बघ सगळ्यांचा मूड खराब करशील एक रील बनवण्यासाठी तुला काय काय करायला लागते रेडी स्माइल ठेव वन टू थ्री वन टू थ्री स्टार्ट कोई व्हिडिओ ठेव साईराम मीट ते एक दोन तीन नको घेऊ कोई मंदिर चला गेला तो कोई मंदिर चला गेला स्टार्ट केलास नाही ना केलाय नाही करू घेता एक सेकंड फक्त ते वाढू कोई मंदिर चला गया तो कोई मस्जिद चला गया कोई मंदिर चला गया तो कोई मस्जिद चला गया जन्नत उसी को हासिल हो गई जो शिर्डी पैदल चल रहा हीरो बदलला हीरो बदलला हीरो बदलला हीरो बदलला माइक देऊन त्याला देस माइक देस जास्त तोंड लावून नको लावू खाली लाव ए दादा मंदिर चला गया कोई मस्जिद चला गया जन्नत उसी को मिली जो शिर्डी पैदल चला गया तूच बोल एवढा किती मेहनत करायला लागते एक रील बनवण्यासाठी शब्द नीट जुळले पाहिजे बघा असू दे गेपकर पाटकर हे नाश्ता आला अख्खा दिवस ना आपल्याकडं कोई मंदिर चला गया तो कोई मस्जिद चला गया कोई मंदिर चला गया तो कोई मस्जिद चला गया मंजिल उसी को हासिल हुई जो शिर्डी पैदल चला गया बोलो गोल भजी चटनी मिर्ची चटनी गोल भजी चटनी मिर्ची चटनी ए ए ए इकडा सगळा सर्वजण नाश्ता क्वालिटी सुद्धा निघाली आहे पुढील प्रस्थानाकडे
बाबा चिकना आहे घारे घारे आहे तुमचे एक माणसाजवळ आता मानाचा पहिला झेंडा दिलाय पण वारा सुटला तर तो झेंडा सोबत पाठी येईल असं वाटतंय आम दाखवते कोण माणसं आहे पुढे जा पुढे जा तिंग्याव कसं वाटतंय झेंडा घेऊन लय बरं वाटतंय वजन आहे काय तुझ्यापेक्षा नाही ना वजन चाललो हो आता लास्ट पर्यंत ओम साईराम बोल आपला इथे स्टॉप आहे नाश्त्याचा आणि झेंडा इथे थांबवलेला आहे आपण पोचलोय शिव मंदिरी इथं बघूया आपण दिवाळीला आणि रायगड किल्ल्याचा कृती साकारली होती प्रतिकृती बघा रायगड किल्ल्याची थोडी आता अवस्था बिकट झालेली आहे पण ती दिवाळीमध्ये गेली होती सर्व सजावट केली होती बघा मस्त बघा दर्शन डोला उघड आभार समारंभ झाला आता नाश्ता केलेला आहे बघा नाश्त्याला आहे तर कांदा पोहे आपल्याला हे बघा जे दरवर्षी त्या आपल्याला मंदिरात इथे नाश्तो सुविधा करत असतो करत आहे पाणी घेऊन ठेव किती दोन चला पालखी आता प्रस्थान करण्याची वेळ झाली आणि इकडे Thank you.
मंडली, आता आम्ही थोडा वेळ विश्रांतीत थांबलो होतो, तिथून आता निघालेले पालखी आणि पालखी भाऊ दादा निघतलंय, तर आम्हाला पण थांबायला पाहिजे ना सुद्धा, होय आमचा माणूस आहे. आता भाऊ दादा डायरेक्ट आम्ही आता कुठं जाऊ? कारल्याला एकवीरीला जाऊ. आले एकवीरीची कमान आहे ना, तिथं आम्ही जाऊन आता मस्त धमाल करणार आहोत, तर तुम्ही नक्कीच बघा. चला आईचं दर्शन घेऊ आणि मग नंतर तिथं धमाल. ओके, धन्यवाद. हां, मला दाखवतच राहिला. इथं बघा भाऊ दादा आहे आणि पाठीमागं त्याचाच छोटा भाऊ. हा बघा पिंक्या दादा आहे. ओम साईराम. आता त्याही घेतला आहे मनावर काय, आम्ही भाऊ भाऊ दोघं जण मिळून आता पालखी एकवीरपर्यंत पोचू. पहिला झेंडा पुढे येते. पहिल्या झेंड्याच्या खरं तर कोणी पुढं जायचं नसते, पण आता व्हिडिओसाठी मी पुढं आलो आणि आम्ही आता पोचलेलो आहोत एकवीर आईच्या पावन भूमीजवळ. तर बोला एकवीरा मातेची जय. आता इथं सर्व मंडळी छानसा सुंदर आणि धमाल करणार आहेत, कारण इथं सर्व गाण्यावर तालावर नाचणार आहेत. आपली पालखी आता गाडी बघ, गाड्या बघ. आता आपण पालखी चाललोय कमानीला टच करायला, म्हणजे आपल्या देवीला एक दर्शन देण्यासाठी, भेट घेण्यासाठी देवीची. आणि इथे आपण आईची भेट घेऊ, थोडा धमाल करू आणि मग पुढच्या प्रस्थानाला निघू. जय जय. Thank you.
काय दिसला? अरे बाबा बाबा बरं दिसलं. येता येता. नमस्कार मंडळी, आता जेवण करून आराम वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रस्थानाला. आणि आजची आमची वस्ती आहे साईदामला काणे इथे. तर आत्ताचा प्रवास आमचा जवळजवळ 15 किलोमीटरचा आहे. बाकी आता वाजलेले आहेत 4, तर पोहोचायला किती वाजतात बघूया आपण. चला ओम साईराम. तिकडे येऊ हसवाला येऊ. ए एक बाजूला बाजूला आता खुश आता बेल पाडला येऊ का ए भाऊ येऊ. आता आपल्या दिल्लीमध्ये ओम साईराम. आपल्या दिंडीमध्ये प्रवीण दादा भाचा आहे. त्याचं नाव काय भाऊ साईराम? तुमचं अर्जुन त्यांना तुंगा अर्जुन सचिन गावण. तो अर्जुन डोळा तुम्ही माझा तो अर्जुन. हा अर्जुनला विचारा तर अर्जुन तुला आता 3 दिवस झाले चालतोस तो आमच्यासोबत. तुला कसं वाटतं चालायला? बरं वाटत. बरं म्हणजे कसं वाटत? छान वाटत. मग आता तू अजून चालणार 10 दिवस? पुढच्याला येशील तू आमच्यासोबत? पुढच्याला पण येणार चालत. काय तुला टी शर्ट काय सर्व देऊ. पण तू पुढच्याला जर शाळा असते मग तिथे तुझी शाळा असते मग पुढच्याला साईबाबांना भेटायला चाललेलो होतो. केदारनाथला सांगितलं. आता मग शिर्डी केदारनाथ वर शिर्डी केदारनाथला गेलेलो. नवीन ठिकाण होता शिर्डीवरून केदारनाथला गेलो असं बोलत. ब्लॉगर गेला म्हणून तो काकीसोबत जावा लागला. मग तुला काय त्रास होतो चालून? आता वय किती तुझं? 8 वर्षाचा. बघा अर्जुन आपल्या सोबत घेऊन कार्टून ना. अर्जुन अर्जुन तुझं नाव काय? अर्जुन जो घ्यायचा मामा सांगावं. हे भांडण लावायची काम करते अजून उचल टाक मी काय म्हणलो तू तू बोलला आणि दुसऱ्या ब्लॉगर तिकडे आहे. बघा तिकडे ब्लॉगिंग चालू आहे. राजीव परेश मयूर मोठे आणि आमचे मामा पण गेले म्हणजे मामा फॉर्मला मालाई मामा पण फॉर्मला आहे. बघा तिकडे त्यांचे ब्लॉगिंग चालू आहे. मयूरची मुलाखत चालू आहे. यश आहे मामा आहेत. मामा थांबले मामाला मामाची संध्याकाळची मोठी व्हिडिओ येणार आहे. मार्किंग झालेली आहे आपली. या साईडून आपल्याला जायचं आहे. करे
आम्ही मावळला पोचलोय. येता येता पालखीला आम्ही नाचवत आणलंय ना, काय धमाल असेल ना तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. बघा बैलगाडा शर्यतीचं सगळं सामान आहे बघा, मुसक्या मुसक्या आहे बघा. इकडे चेकडे जागा आहे, या साईडला चेकडे आहे बघा. ओम साईराम. बघा मैत्रिणी भेटल्या. आता इथे पेट्रोल पंप आला आहे, तिथे थोडा आमचा ब्रेक टाईम होईल फ्रेश, आणि 10 मिनटाचा रेस्ट झाला, थोडा आराम भेटला का इथे नाचून निघाणं करणार आहेत पदयात्री आपली. बघाच तुम्ही पुढे या व्हिडिओमध्ये. दरवर्षी जे ठरलेलं ठिकाण आहे तिथे नक्कीच धमाल करतो. आणि जागे आलेले आहे बघा, इथे थोडा वेळ रेस गेल्यानंतर नाचवणार. चाय आलेला आहे, सर्व चहा बिस्किट पाणी सगळी सोय बघा. थंडा पण आहे बघा. ओ माय गॉड, त्यामुळं सेफ्टी फर्स्ट, सिग्नल आपली लाईट आणि जॅकेट तो सिग्नल देतो, तो आपण प्रेफर करतो नक्कीच. तुम्हाला बारके पोरांचे जोक लागले नाही दरवर्षीप्रमाणे. ओम जयराम, ओम जयराम. डोक्यावर फटाके वाजवत आहेत. डोक्यावर फटाके. तर मंडळी, थोडा आम्हाला लेट झाला कारण मुक्कामाला पोहोचायचं आहे, तिथे भरपूर उशीर होईल आणि आता रात्र होत चाललेलं आहे, त्यामुळे जो नाचण्याचा कार्यक्रम होता जर दरवेळी दरवर्षी आम्ही तिथं पेट्रोल पंपावर नाचतो मजा करतो, ती यावेळी आम्ही केली नाही कारण लवकरात लवकर मुक्कामाला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर चला भेटूया मुक्कामावर. ओम साईराम, ओम साईराम. बघा पालखी. आता पोहोचले आहोत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी, हे बघू शकता तुम्ही साईबाबा सेवाधाम. आणि आपले इथं मेंबर पण थांबले आहेत. मी आलो. आता आपली पालखी इथे साईधाम सेवा आश्रम आहे, तिथे भेटवायला दरवर्षी आलो का आपण इथं भेटवायला पहिले आणतो, तर इथे आपण आता घेऊन आलेलो आहे.
सर्व मंडळी आता बघा आम्ही मुक्कामाला बसलेले आहे. प्रत्येक जण आपापली आरामाची व्यवस्था करत आहे. आमच्या गँगने पण इथं प्लॉटिंग घेतलेले आहे. आता प्रत्येक जण आपापला प्लॉट घेत आहे. चला साईराम, आता इथं भरपूर धमाल होईल. तर ब्लॉग जर मोठा होत नसेल तर नक्की ते दाखवेन, नाही तर मी ते दुसऱ्या भागात दाखवेन. चला भेटू.